महाभारत कथा आणि रहस्य या आपल्या नवीन यूट्यूब मालिकेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कला शास्त्र संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलच्या शास्त्र भागातील या मालिकेचा पहिला भाग आहे महाभारत ग्रंथ आणि विस्तार. या भागामध्ये आपण महाभारत ग्रंथातील श्लोकांची संख्या, विविध पर्वांची नावे आणि पर्वांमध्ये मधील भेद आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण परमपिता भगवान श्रीकृष्णाला नमन करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं मुदीरयेत. म्हणजेच मी भगवान कृष्ण जे नारायण आहेत आणि त्यांचे नित्य सखा अर्जुन म्हणजे जे नर आहेत त्यांना वंदन करतो. तसेच मला याच कार्याची प्रेरणा देणाऱ्या माता सरस्वती आणि भूतळावर महाभारताचे रहस्य प्रकट करणारे महर्षी वेदव्यास यांना नमन करून ही मालिका आपण चालू करूया. तर महाभारताचे सृजनकर्ता हे महर्षी वेदव्यास आहेत. त्यांनी एकूण 60 लाख श्लोकांमध्ये महाभारत या पंचम वेदाची रचना केली. परंतु कलियुगातील मानवी बुद्धीला झेपेल अशा प्रकारे महाभारत ग्रंथाचे मूळ संपादन 1 लाख श्लोकात करणारे त्यांचे पुत्र म्हणजेच शुकदेव होत. तर महाभारताचे एकूण 60 लाख श्लोक आहेत, ज्यापैकी 30 लाख श्लोक हे देवलोकात आहेत, 15 लाख श्लोक हे पितृलोकात आहेत, तर 14 लाखांची श्लोकांची जयसंहिता ही गंधर्वलोकात आहे. उरलेले 1 लाख श्लोक हे भूतलावर महाभारत या ग्रंथाने प्रसिद्ध आहेत. तर मूळ महाभारत ग्रंथ हा 100 पर्वांचा आहे. त्या 100 पर्वांचे 18 पर्वांमध्ये संपादन लोमहर्षण महर्षींचे पुत्र उग्रश्रवा यांनी केले. तर पहिले पर्व आहे आदिपर्व. आदिपर्वामध्ये अनुक्रमे अनुक्रमानिका पर्व, संग्रह पर्व, पौष्य पर्व, पौलोम पर्व, आस्तिक पर्व, आदिवंशावतरण पर्व, संभव पर्व, जातुग्रह पर्व, हिडिंबवध पर्व, बकवध पर्व, चैत्ररथ पर्व, स्वयंवर पर्व, वैवाहिक पर्व, विदुरागमन पर्व, राज्यलभ पर्व, अर्जुन वनवास पर्व, सुभद्राहरण पर्व, हरणाहरण पर्व व खांडवदाह पर्व आहे. आदिपर्वामध्ये पांडवांच्या जन्मापासून ते खांडवदावनाच्या दहनापर्यंतचा कथाभाग आलेला आहे. तर दुसरे पर्व आहे सभापर्व. सभापर्वामध्ये अनुक्रमे सभाक्रिया पर्व, लोकपाल सभाख्यान पर्व, राजसूय आरंभ पर्व, जरासंधवध पर्व, दिग्विजय पर्व, राजसूयिक पर्व, अग्रयाहरण पर्व, शिशुपालवध पर्व, द्यूत पर्व, अनुद्यूत पर्व. सभापर्वांमध्ये पांडवांचा राज्याभिषेक तथा द्यूत सभेचा वर्णन आहे. त्यानंतर येतं ते वन पर्व. वनपर्वामध्ये दिग्विजय पर्व, आरण्यक पर्व, किरमिरवध पर्व, अर्जुनाभिगमन पर्व, किरात पर्व, इंद्रलोकागमन पर्व, नलोपाख्यान पर्व, तीर्थयात्रा पर्व, अक्षयुद्ध पर्व, निवात कवच युद्ध पर्व, अजागर पर्व, मार्कंडेय समस्या पर्व, द्रौपदी सत्यभामा संवाद पर्व, घोषयात्रा पर्व, मृगसंबोध स्वप्नोद्भव पर्व, व्रीहिद्रोणिका पर्व, द्रौपदी हरण पर्व, जयद्रथ विमोक्षण पर्व, राम उपाख्यान पर्व ज्यामध्ये रामायणाचा उल्लेख आहे, पतिव्रता महात्म्य पर्व आणि कुंडलाहरण आरणेय पर्व. वनपर्वांमध्ये पांडवांचा वनवासाचा आणि तेथील विविध कार्यांचा उल्लेख आहे. नंतर येतं ते विराट पर्व. वनवासाच्या शेवटच्या वर्षात पांडवांनी विराट नगरीमध्ये आश्रय घेतला होता. तर विराट नगरीत झालेला कथाभाग हा विराट पर्वात आहे, ज्यामध्ये पांडव प्रवेश पर्व, कीचक वध पर्व, गोहरण पर्व आणि वैवाहिक पर्व आले आहे. त्यानंतर उद्योग पर्वाचा भाग येतो, ज्यामध्ये सैन्योद्योग पर्व, संजययान पर्व, रजागर पर्व, सनत्सुजाता पर्व, यानसन्निधी पर्व, भागवतायान पर्व, सैन्यनिर्यान पर्व, उलुकाभिगमन पर्व, रथारिहत सांख्यान पर्व, अंबोपाख्यान पर्व आहे. नंतर येतं ते भीष्म पर्व, ज्यामध्ये कर्णखंड विनिर्माण पर्व, भूमी पर्व, भगवद्गीता पर्व आणि भीष्मवध पर्व आहे. भीष्मांच्या भीष्म पर्वानंतर द्रोण पर्व येतं, ज्यामध्ये द्रोणाभिषेक पर्व, समसप्तकवध पर्व, अभिमन्यूवध पर्व,
प्रतिज्ञा पर्व, जयद्रथ वध पर्व, घटोत्कच वध पर्व, द्रोण वध पर्व आले आहे। भीष्म पर्व आणि द्रोण पर्व हे महाभारताच्या युद्धावेळेसचे पर्व आहेत। त्यानंतर कर्ण पर्वामध्ये कर्ण पर्व आणि कर्णवध पर्व आहे। ही सर्व पर्वे युद्धाच्या वेळेसची आहेत, ज्यामध्ये शल्य पर्व, जात शल्यवध पर्व, रुद्रप्रवेश पर्व, गदायुद्ध पर्व आले आहे। सौप्तिक पर्वामध्ये सौप्तिक आणि ऐशिक पर्व आले आहे। स्त्री पर्वामध्ये जलप्रदानिक पर्व, स्त्रीविलाप पर्व आले आहे। हा युद्धाच्या नंतरचा भाग आहे। त्यानंतर येतं ते शांती पर्व, ज्यामध्ये राजधर्मानुशासन पर्व, अपाद धर्मानुशासन पर्व, मोक्ष धर्म पर्व, यामध्ये राजशासनाचे विविध नियमांचे वर्णन आले आहे। अनुशासन पर्व, ज्यामध्ये दानधर्म पर्व आणि भीष्म स्वर्गारोहण पर्व आले आहे। शेवटी अश्वमेधिक पर्व, ज्यामध्ये अश्वमेधाचा उल्लेख आहे आणि अनुगीता पर्व आले आहे। त्यानंतर पांडव हे आश्रमासाठी जातात, त्यात आश्रमवास पर्व, पुत्रदर्शन पर्व, नारदागमन पर्व, या पर्वांमध्ये धृतराष्ट्र, कुंती आणि गांधारीच्या देहत्यागाचं वर्णन आले आहे। शेवटी मौसल पर्व, महाप्रस्थानिक पर्व आणि स्वर्गारोहण पर्व आहे। स्वर्गारोहण पर्वामध्ये पांडवांची स्वर्गयात्रेचे वर्णन केले आहे। आणि शेवटचे पर्व हे खिल भाग पर्व म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याला हरिवंश पर्व असे म्हणतात। तर अशा प्रकारे 100 पर्वांची ही जयसंहिता 18 पर्वांमध्ये महाभारत या रूपाने नावालौकिकास आली आहे। तर या पद्धतीने महाभारत कथा आणि रहस्य या मालिकेचा पहिला भाग महाभारत ग्रंथाने विस्तार हा पूर्ण झाला। पुढील भागामध्ये आपण महाभारत रची रचना करणारे महर्षी वेदव्यास यांची जन्मकथा जाणून घेऊया।